केंद्र सरकारच्या संकल्पनेतून 40 गाव ते चांदवड NH 753J हा राष्ट्रीय महामार्ग नव्याने तयार करत चौपदीकरण करण्यात आलाय. या महामार्गावर लावण्यात आलेले पथदीप हे बंद असल्याने शोपीस म्हणून उभे आहेत. यामुळे या महामार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. अंधार असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. यात अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे या महामार्गावर लावण्यात आलेले पथदीप त्वरित सुरू करावे यासह चांदवड ते मनमाड महामार्गावर पथदीपच नसल्याने संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी. या महामार्गावर देखील पथदीप बसवावे, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे युवा तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी केला आहे. 40 गाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. काही दिवसापूर्वी रस्ताही सुरू झाला आहे. त्या रस्त्यावरती वाहतूकही चालू झाली आहे. पण त्या महामार्गावरती स्ट्रीट लाईट ही फक्त शोभेची वस्तू म्हणूनच उभी आहे. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अनेक नागरिकांना कायमचं अपंगत्व आलं आहे तर काहींना जीव गमवावा लागला आहे. तरी या राष्ट्रीय महामार्गावरील स्ट्रीट लाईट तात्काळ चालू करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ. तसेच मनमाड ते चांदवड हाही मार्ग पूर्ण झाला आहे, पण त्या महामार्गावरती स्ट्रीट लाईटच गायब झाली आहे. त्याही स्ट्रीट लाईटीची चौकशी करून संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी. या महामार्गावर हिसवळ पानेवाडी या क्षेत्रात हरण, मोर यासह इतर वन्य प्राण्यांचा वावर असतो. रात्रीच्या वेळी त्या अंधारात महामार्गावर येतात, यामुळे देखील अपघात होत आहेत. यामुळे या वनविभागात जाळी मारावी, जेणेकरून वन्य प्राणी महामार्गावर येणार नाहीत. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड.